करून चौदा फेब्रुवारी पर्यंत घरे मला तयार करावंच लागतं. एक दिवसासाठी तुमच्याही मला घर देताव का? ए मानसी, एवढी घरीस का काय तू माझं घर मागाय लागली? पैसे पाणी मागितलेली ताजी काय गोष्ट. अव आजी तसं करू नका, वाटलं तर मी तुम्हाला पैसे देते. ती घर मला एक दिवसासाठी द्या. बरं बरं, काकू तिला आलीच म्हणून द्या लागले. आता म्हणताना आजी तुम्ही चांगले आहेत, मला तर गावातून कळालं होतं तुम्ही लईच बेकार आहेत. नाही आजी, तुम्ही बेकार चांगले आहेत. मानसी मला नाव सांग बरं नुसतं त्याचं, कोण म्हणलंय मला तसं त्याचं? माय माय माझा विचार नुसता तिथू. राजा राजा आजी झालं गेलं चांगला करा. मानसी ना, नाही मला नाव सांग, नाही तर तुला मी एक दिवसासाठी घर देणार नाही माझं. मानसी म्हातारी खरंच बेकार आहे की? आवाजी दुसरं तिसरं कोण ना, तुमचंच नाव ना चौकात म्हणत होता. माझ्या बायको लय बेकार आहे. येऊ दे मानसी आता त्यांना घरी. असं आहे होय, आता मागू दे त्यांना चहा मला करून. कसा त्यांना मिठाचा चहा करून पाचते. अरे वागा, असं करू नाही रे. थोडं पाणी प्यायचं, थोडं खायचं आणि नुसतं आईच्या दुधावर राहायचं. काय करावं काय नाही रे बाबा तुला. काय माझं माणसं बसले होते का ग? काकी 14 तारखेला एक दिवस तुमचं मला घर द्यायची. माणसे इडी बिडी व्हायच का? खुशाल माझं घर महागाय लागली का? जा तिकडं, मी काय तुला घरदार देत नाही माझं. अहो काकी, मी तुमचे पाय धरते, तुमचे हात दाबते, वाटलं तर तुमचं नळ दाबते. पण एक दिवसासाठी तुम्ही मला एक घर द्यावा द्या. माझं नळ दाबते? नाही नाही, डोकं चलते, डोकं चलते. बरं बरं, येते. थँक्यू थँक्यू हा, थँक्यू. झाली तयारी, घर घेतले. बाय बाय बाय. पण मला अजून एक घर लागते काकी, अजून एक माझं काम करा की. आता काय तुझ्या ओळखीवर अजून एक घर द्यायचे मला एक दिवसासाठी. अग माणसे, तुला इडी बिडी झालीस का? एक दिवसासाठी लोकांचे घर महागाय लागली. पण लोकांचे घर का महागाय लागली? अहो काकी, चौदा फेब्रुवारी बाय माणसे काय म्हणायला मला काय कळणार पडली. अहो काकी, ती नसते का पोरग पोरीला पटवत आणि पोरगी पोराला पटवत. चौदा फेब्रुवारीला बाय माणसे कुणी कुणाला ती पटू दे. पण तू मला सांग, 14 फेब्रुवारीला तुला दोन घर कशाला ठेवली? अरे काकी, दोन नाही तीन घर. म्हातारी आजीने एक गेला, तुम्ही एक गेला, आता तुम्ही तिसरं कोणतं तरी घर मला हुडकून द्या. अग भवानी, तू मला सांग पहिलं, तुला कशाला ठेवत दोन घर? अहो काकी, माझे पप्पा त्यांच्या मित्राला फोनवर सांगित होते. अरे मला एक बायको आणि दोन गर्लफ्रेंड आहेत, त्यांना मी कसे गिफ्ट देऊ? माझ्याकडे 1 रुपया पण नाही. अरे माझे सगळं जाऊ दे, मला पहिलं तू सांग तुला तीन घर काय करायचे. अहो काकी, आजीच्या घरात माझ्या पप्पाची 1 गर्लफ्रेंड पन्नास, तुमच्या घरात माझ्या पप्पाची 2 गर्लफ्रेंड पन्नास आणि 3 घरात माझी मम्मी पन्नास. तुझी मम्मी तुझ्याच घरात कोण राहायची ना? नाही काकी, माझ्या घरात माझी माऊ कोण राहायची. का ग माणसे? अहो काकी, माझ्या माऊला 1 पण वर्ष नाही. तिला 14 फेब्रुवारीला काय कुठे ना करून घेतला, तर मी कुणाच्या तोंडाकडे बघू. बाय बाय माणसे, ती तर अवघडच झालं. ज्याचं लफडं आहे त्याला तू कोंडायचं आलं आणि ज्याचं लफडं नाही त्याला तू कोंडायचं आलं. तुझ्या राशीला चांगलं 14 फेब्रुवारीचं लफडं आलं. काकी शीतल जाऊ द्या, पण 14 फेब्रुवारीला का करा तुमच्या निर्सबा, नाहीतर मला तुम्ही द्यावं लागते तुम्ही लष्कर कर घर. काय बी म्हणते ही माणसी, माझा नवरा 14 फेब्रुवारीला चर चर लपडे. नाही माझा नवरा काय तसला आहे का? माझी किती माया करतय.
और काय सांगावा मला रातमन दिवस भांडते सौदा फिकर वरला म्हणाय आता मला काय करावं लागल त्या दिवशी घरीच राहावं लागल आणि त्यांना मी घरीच बसवावं लागल तीन माणसी डोक्याला ताण देऊन गेली